यवतमाळच्या राजूरवाडी गावात शंकर चायरे या 50 वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली होती. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोट मध्ये केला आहे. त्यानुसार त्यांच्या मुलीने मोदींविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. सध्या मुख्यमंत्री यवतमाळच्या दौऱ्यावर असून मुख्यमंत्री येईपर्यंत शेतकऱ्याचे प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांनी घेतली होती. यामुळे प्रशासनाने अनेक प्रयत्न करूनही कुटुंबातील लोकांनी प्रेत ताब्यात घेतले नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी चक्क दौरा रद्द करून एक प्रकारे पळवाट शोधली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री हे यवतमाळ अर्बन बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी येणार होते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील म्हणून लागलीच पाठ फिरून मोकळे झाले हे शेतकरी विरोधी सरकार. आज 12 एप्रिल रोजी दुपारी संग्रामपूर नगरपंचायत कार्यालयात नागरिक व महिला मोठ्या संख्येने येऊन मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला गाजर वाहण्यात आले. गावातील पाण्याची समस्या गंभीर होत चालली असून कित्येक महिन्यांपासून नाल्याची सफाई सुद्धा झालेली नाहीये. या नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही, नगरसेवक तर फिरकतही नाही, 2 कर्मचारी आहेत ते सुद्धा गैरहजर असतात. अशात गावाची विकास कामे होणार तरी कशी? या सगळ्याचा राग घेऊन समस्त गावकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला गाजर वाहून शासनाप्रती आपला निषेध व्यक्त केला. कवठे महाकाळमध्ये निर्भया पथकाची नवीन बस स्टँड परिसरात अचानक धाड पडल्याने रोड रोमियोंची त्रेधा तिरपीट उडाली होती. कवठे महाकाळ येथे 3 ते 4 कॉलेजेस असल्याने तालुक्यातील रोड रोमियोंचे बस स्टँड परिसरातील महिला प्रवाशी आणि कॉलेज तरुणींना याचा फार त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे निर्भया पथकाने नवीन स्टँड परिसरात अचानक धाड टाकून सडक सख्या हरी अर्थात रोड रोमियोंना कायद्याचा धाक दाखवला आहे. निर्भया पथकामुळे आम्हाला सुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे आणि निर्भया पथक हे चांगलं कार्यरत काम करत आहे. कोल्हापूर रेंजमधील सर्व जिल्ह्यामध्ये जे पथक कार्यरत आहे त्यामुळे महिलांच्या होणाऱ्या छेडछाड यामध्ये बरीच घट झालेली आहे. हा सर्व प्रकार पाहून कॉलेज तरुणींनी सुटकेचा श्वास सोडला असून याबद्दल त्यांनी निर्भया पथकाच्या प्रमुख PSI वर्षा डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगर परिषद सर्वसामान्य नागरिकांकडून बॅनर लावण्याचे शुल्क घेत असून भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनधिकृतपणे लावलेल्या शेकडो बॅनरवर ना नगर परिषदेने कोणतीही कारवाई केली ना नियमानुसार दंड वसूल केला. नगर परिषदेत भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांना सर्व माफ हा अन्याय आहे. त्यांच्याकडून नियमानुसार पूर्ण दंड वसूल करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी प्रहार युवा सोशल फोरमचे बाळा जगताप यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मी पारदर्शी म्हणून मुख्यमंत्री भाषणात सांगतात मला मुख्यमंत्र्यांनाच थेट प्रश्न आपल्या माध्यमातून करायचा आहे. जर हे पारदर्शी आपण आहे तर हे आपलं सैनिक कर चोरी करत आहे, कराचा भरणा करत नाही, नगरपालिकेचं 1,00,000 रुपयाचं नुकसान करते, आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहे का? संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाची सासनकाठी व पालखी सोहळा उद्या शुक्रवार दिनांक 13 एप्रिल रोजी होत आहे तर रथोत्सव शनिवारी दिनांक 14 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. सासनकाठी व पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी खरसुंडी पूर्णपणे सज्ज झाली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कष्ट घेताना दिसत आहे. या जत्रेसाठी देशी जनावरांची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेठरे धरण गावचे सुपुत्र राजाराम माळी हे गेली 23 वर्ष उत्तराखंडमध्ये रानीखेत येथे 15 गडवाल रायफलमध्ये नायब हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचे 9 एप्रिल रोजी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काल 10 एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव रेठरे गावी आणून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना 2 मुले 1 मुलगी पत्नी व भाऊ असा परिवार आहे. कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या भीम जयंती आणि शिवजयंतीच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. या प्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे म्हणाले की याच्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कुठल्याही घोषणा देऊ नयेत, कुठल्या पोस्टर्स बॅनर्स झेंडे जे आहेत हे सगळे लावले तरी जयंती पुरते, दुसऱ्या दिवशी त्वरित काढून घेण्यात यावे. त्याचबरोबर डॉल्बीचा वापर न करण्याबाबत आवाहन केलेलं आहे. त्या दिवशी ड्राय डे ठेवावा. माननीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतल्यानंतर तो दिवस ड्राय डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मोदो तालुक्याच्या चाचेर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलाश बरबट्टे यांच्या 43व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चाचेर येथील परमात्मा भवनात निःशुल्क भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात आली. तर वाढदिवसाच्या निमित्ताने मौदा येथील बघे हॉस्पिटलमध्ये दुर्धर आजाराच्या गरजू रुग्णाच्या मोफत आजाराकरिता कायमस्वरूपी एक बेड आणि उपचार सुविधा तसेच गावकऱ्यांसाठी निःशुल्क रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नातून रुग्णांना जनतेला असंच सहकार्य व अशीच मदत मिळत राहावी अशी माझी इच्छा आहे. असे करून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाचे देणे फेडले आहे असा सूर जनतेतून उमटत आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसाठी सख्या भावांमध्ये वैर निर्माण होते व त्यासाठी ते एकमेकांच्या जीवावरही उठतात हे सर्वश्रुत आहे. पण सांगली जिल्ह्यातील उमटी गावात असा काही प्रकार घडला आहे जे ऐकून अंगात संतापाची लाट उसळून येईल. उमटी गावचे गोविंद भिवासूळ यांना सुधाबाई नीलाबाई या दोन मुली तर बिराप्पा हा मुलगा असे तीन अपत्य असून गेल्या 15 वर्षांपासून नीलाबाई कामासाठी वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे वास्तव्यास आहेत तर बिराप्पा व सुलाबाई हे मोठेवाडी येथे वास्तव्यास आहेत. याचाच फायदा घेऊन त्यांची चुलती मिताबाई सटवासूळ यांनी सुलाबाई नीलाबाई व बिराप्पा या तिघांचेही मृत्यूचे खोटे दाखले काढून त्यांच्या वाट्याची ग्रामपंचायत उमदी येथील 7.5 एकर जमीन वारसा हक्काने स्वतःच्या नावावर करून भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ती जमीन दुसऱ्याला आमच्याकडून जमीन आम्ही त्यांना करून खाया बदल दिलेली त्यांनी विकली आमच्या परस्पर मग ती आम्हाला नंतर कळलं. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक महासंघाच्या वतीने या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन पुकारण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ही जी प्रक्रिया केली ही उमदी ग्रामपंचायतीने केलेली आहे तर ती उमदी ग्रामपंचायत प्लस त्याच्याबरोबर ग्रामसेवक आणि जे काही पदाधिकारी त्यांच्याबरोबर आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. जर ती कारवाई जर लवकरात लवकर नाही झाली तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक महासंघ केस त्यांच्या हातात घेऊन उपोषण छेडलं जाईल. आम्ही 8 दिवसापूर्वी कलेक्टर आणि ॲडिशनल कमिशनरना अर्ज देऊन सुद्धा ह्याच्यावर कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी नाही तर आम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल. दिलीप मोहितेसह बुलेटिन 7 न्यूज उमदी सांगली. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची बातमी आमची.